टाटा पॉवर आणि टाटा मोटार्स यांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी 300 केंद्र उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा 5 महत्वाच्या शहरांमध्ये ही केंद्र उभारली जातील. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या पुण्यात त्यांच्या पहिल्या 7 चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन केलंय. त्यामुळे शहरातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना मिळणार आहे. पुढील 2 महिन्यात इतर 4 शहरांमध्ये आणखी 45 चार्जर्स बसवण्यात येणार आहेत. टाटा मोटर्स डीलरशिप्स, टाटा ग्रुपची काही रिटेल आउटलेट्स तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी ही केंद्र उभारली जातील. त्याबद्दलची अधिक माहिती टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक रमेश सुब्रमण्यम आणि टाटा मोटर्स लिमिटेडचे शैलेश चंद्रा यांनी दिली आहे. आपण पाहूयात. And in the last few years it's taken traction. We've seen that the government and the entire machinery is now focused on making India use more and more EVs, and this has multiple benefits to the country. Related issues, and we chose Pune for this function and to announce this partnership because Pune is a great user of new technologies with such a large young population, and we to the extent of 1.5 lakh EVs. Now, on the backdrop of that, we need to see why the government is pushing a lot. There's a lot of action needed from the ecosystem players.